बच्चा सुट्टीला दोन उड्या खाली कमीच असतो, पण तो जातीने किलार आहे आणि शरीराने एकदम टॉपमध्ये आहे तो. तो जसं अंतर पुढे येईल तसा तो गाडी पुढे खिचतच राहणार, त्याला हार सहनच होत नाही. किल्लार जातीचा आहे आणि शेलगरी आहे तो. तो तुटला फुटला काय मागं पुढे बघणार नाही, तो तो पुढचा दौरा येईपर्यंत पलत पलतच राहणार. किती पण गोंडियावर राहू दे बिंजूर तरी घाबरत नाही त्याला आली. म्हणजे आता तुमचा कमिटीचा पण नेम आहे, 25,000 नेम करा तो ऐकलाच नाही. तर कमिटीचा नेम असतं 25,000 गाडी फिरायची, कमी पैशावर गाडी करायची. खालच्या महिन्यात जाण्याचा 111 बाईक पण आहे, एक तरी घेऊन यावी. तो मित्रांनो पाहू शकता दोन्ही बैलांच्या अंगावरती गुलाल उधळला आहे, याचा अर्थच त्यांनी शर्यत जिंकलेले. सो दादा बैलाचं नाव समजेल? बैलाचं नाव बच्चा. कोणाच्या नावाने बच्चा धावला जातो? बच्चा माझ्याच नावाने पाळला जातो. माझं नाव कृष्णा शंकर कटेकर, स्वतः मालक आणि स्वतः ड्रायव्हर आहे. आणि याला पैरा? पैरा आतिश पाटील चिंचपाड्याचा आहे. चिंचपाड्याचा. या बैलाचं नाव काय? याचं नाव फंटी. फंटी आणि बच्चाने आज या चिंचवली अड्ड्यात विजय प्राप्त केलेला आहे. सो दादा तुम्ही तुमच्या बच्च्याबद्दल सांगा काय विशेष? बच्चा सुट्टीला दोन उड्या खाली कमीच असतो, पण तो जातीने किलार आहे आणि शरीराने एकदम टॉपमध्ये आहे तो. तो जसं अंतर पुढे येईल तसा तो गाडी पुढे खिचतच राहणार, त्याला हार सहनच होत नाही त्याला. म्हणजे अड्ड्यात धावताना जर एखादा बैल पुढे गेला तर त्याला ते सहन नाही होत, मग तो त्याला पाडण्याचा प्रयत्नच करतो, प्रयत्न करणार असतो. आणि फंटी बैलाबद्दल? फंटी पण तसाच आहे. फंटीचा आतला बैल तो गाडी बघून पळणार ना, सतत गाडी वरटेक वरटेक करून देणार नाही, तो पण पळताच राहणार. अरे वा. आणि हा आपला बच्चा बैल जसा मुंबईमध्ये धावतोय तसा कधी घाटावरती धावलाय का? घाटा दोन वेळेला गेला होता. हा म्हणजे गटपास झाला होता का तिथे? गटपास फायनलला नाही गेला, तो बिंजोडलाच गेलेला. बिंजोडलाच गेलेला. मग आता काय वाटतं तुम्हाला? आता का मुंबईच्या शर्तीत पुढच्याच आठवड्यापर्यंत आहे, 10-12 दिवस, एक हप्ता जमजम. मग याच्यानंतर याला घाटावरती? याच्यानंतर बैल माझ्या घरीच असतो मुंबईला, आम्ही नेहमी करतो, घाटावर पण जातो शकतो हप्त्यातून महिन्यातून. अच्छा, म्हणजे आता मी भरपूर मुलाखती घेतले दादा, प्रत्येकाचा बैल हा घाटावरती जातो पालन पोषण करण्यासाठी, पण हा तुमचा बैल तुमच्याच घरी तुमच्याच दावणीला मुंबईला बांधला जातो, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याचं पालन पोषण इथेच केलं जातं, कुठे त्याला पाठवलं जात नाही. तो आहे ना, खाणं खात नाही, त्याला हाताने चालायला आपण लहान मुलाला जसं घाण भरवतो तसं भरवायला लागतो. प्रत्येक ठिकाणी मेहनत घेणार कोण भेटू शकत नाही. नक्कीच दादा. आता मी मागे खिडकाल्या अड्ड्यात पण घेतली होती, बदलापूरचा महबूब बैल होता, तो 2 वर्ष आजारी होता, त्यांचा मालकसुद्धा त्या खात नव्हता ना तो, मग त्याला हाताने भरून खावला होता. त्याचं जिता जातं उदाहरण दुसरे येते दादा, हे सुद्धा हे तर आजारी असो किंवा नसो हे स्वतःच्या हातानेच त्यांना भरवतात. आणि मला वाटतं मग बाहेर पाठवल्यानंतर तो कोणाच्या हातचा खातही नसेल म्हणून त्याला इथेच. आणि दादा दुसरा एक प्रश्न आहे की बैलांची जात असते, जातीनुसार लोक ठरवतात की ह्या जातीचं घेतलं का हा धावणार, खिल्लार जातीचा असलेला प्रत्येक पंच म्हणजे खूप वर्ष धावणार, असं काय असतो का? पहिले जाती सांगा, जाती किती असते? जाती म्हणजे असल खिल्लार जातीचा आहे आणि शेलगरी आहे तो. हा, तो तुटला फुटला काय मागं पुढे बघणार नाही, तो तो पुढचा दौरा येईपर्यंत पलतच राहणार तो. त्याला काय लागलाय गेलाय त्याचा तो बघतच राहणार नाही, तो पलताच राहणार, अशी जात आहे. आणि अजून किती जाती आहेत अशा? मला तर माहिती नाही, पण जाती भरपूर जाती आहेत. मैसुरी जात आहे, क्रॉस मैसुरी आहे, गावठी गावठी आहेत, काही क्रॉस जर्सी स्टाईल असतात. मग सगळ्यात जात खिल्लार आणि शेलगरी जात जास्त पाळणारी असतात. आता जर तुम्हाला नवीन बैल खरेदी करायचा असेल दादा, तर तुम्ही खरेदी करताना काय बघाल त्या बैलामध्ये तेव्हा तो खरेदी कराल? पहिला तो जातीचा आहे का बघणार, त्याचं शरीर कसं आहे बघणार, आणि त्याचं पाय बी व्यवस्थित कसं का, त्याचं म्हणजे शरीरच मेन म्हणजे टॉप मध्ये आहे का नाही ते बघायला लागतं ना. आता बैल आपल्याला जर पळवायचा आहे अड्ड्यात, तर तो धाव किती धावणारा असेल हे कशावरनं ठरवतं तुम्ही? त्याच्या पायावरनं का कशावर शरीरावरनं ठरवता की हा धावेल बाबा? एक अंदाज येतो आपल्या की हा बैल खरेदी करायला पाहिजे, हा धावणार, हा कशावरनं ठरवलं जातं तुम्ही? जेव्हा मैदानात दोन पैलवान कुस्तीला उतरतात तेव्हा आपण एखादा मैदान दोन्ही पैलवानाकडे बघतो. जेव्हा आपण त्याच्याकडे बघल्या वाटतो यो पैलवान भारी आहे, कसा शरीराने भारी दिसतो तसा बैलाला पण बघायला लागतो. म्हणजे बैलाच्या बैलाला पारखण्याची नजर पाहिजे, नजर पाहिजे म्हणजे नजरेवरनं आपण आणि त्याच्या शरीर सृष्टावरनं सांगितलं की हा पळणार बैल म्हणून.
आणि दादा आधीच्या शर्यती जे होत होत्या आधीच्या शर्यती तेव्हा तसं बोकड बादली वगैरे असायचा, आता त्याचं रूपांतर पैशांमध्ये झालंय. सो तुम्ही या दोघांमध्ये काय म्हणजे सांगाल तुम्ही दोघांबद्दल? बोकड आहेच आणि आहे, पण आता कसं आता स्वरूप जास्त पैशाकडे. आता मला सांगा, आता बिनजोडची शर्यती जे होतात टॉपची जे बैला असतात कोणाचेही असतील, आता 20 गोंडे 15 गोंडे 10 गोंडे या गोंड्यावरती नावं दिली जातात. मग याच्याने काय होतं, अशी खूप सारी बैलं आहेत जी गरीब आहेत पण ती खूप पळतात धावतात, पण जास्त गोंडे असल्यामुळे तो गरीब असतो. जो दुसरा असतो त्याचा बैल असतो तेवढं काही ताकद असते पण तो गरीब असतो, पण तो लावू शकत नाही पैशांमुळे. तर तुम्ही काय बोलू शकता? यो आता पैशेवाल्याचा खेळ झालाय, पण आता त्याला काय नाही विला झालाय, सगळं पब्लिक पण पैसे लावायला लागली, पाठी येणार पैसे लावली, त्याच्यामुळे कोण आता किती पण गोंड्यावर राहू दे बिंजूवर तरी घाबरत नाही त्याला आली. म्हणजे आता तुमचा ऐकलाच नाही तर कमिटीचा नियम असतो 25,000 गाडी फिरायची, हे कमी पैशा कमी पैशा पण गाडी करता नाही का? त्यांनी 20 गोंडे देते नाही तर 50 गोंडे दिला तरी चालतं. हा आतापर्यंत या वर्षी तरी किती गुलाल त्याने अंगावरती बच्चांनी घेतलेले आपल्या? यंदा जवळजवळ 35 वरतीच गुलाल घेतले. अरे बापरे, म्हणजे खूप अड्ड्यात तो उतरलाय नक्कीच दादा. बच्चा आणि फंटी येणारे अड्डे सुद्धा गाजवेल आणि घाटावरती सुद्धा ते असेच विजय प्राप्त करेल. आणि आशा करतो की हा बैल, म्हणजे जसं आपण बोललो की 3 वर्ष 4 वर्ष नाही वर्षानुवर्ष तो धावत राहील. आणि तुम्ही छान प्रश्न केला, उत्तर दिलं त्याचं की कोणताही प्रकारचा बैल असो त्याच्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे धावण्याची, त्याच्या शरीर रचनेवरती आपण बघायचं आणि एक नजर पाहिजे की बैल कसं घ्यायचं. हे माझ्या व्हिडिओमार्फत तुम्ही लोकांना सांगितल्याबद्दल धन्यवाद. गणपती बाप्पा. सो आता आपण बैलांना दोन्ही पाहूया, त्याची शरीर रचना पाहूया बच्च्या बैलाची. आणि हा आहे फंटी. फंटी बघा खूप हायटेड आहे. दादा बैलाबद्दल बोला, तुम्ही काय बोलू शकता बैलाबद्दल? बैल आमचा दोन्ही कांदे आतनाच पळतो. बैलावर जशी गाडी असतो तसं आतना बैल पळतो आमचा. आणि आणि गाडी जशी पळते ना तसं वर्टिकच करतो बैल आमचा. आणि याने आतापर्यंत किती अंगावरती गुलाल घेतलेले आहेत दादा? बैल आता शिजंबर जिकतच आहे, गुलालातच आहे बैल. म्हणजे या वर्षी तो कधी हरलाच नाही? टॉपच्या शेती करतो ना. आणि घाटावरती कधी धावलाय पंटी? आता घाटावर गेलता ना फलटणला. फलटणला गेलता तेव्हा गटपास झाला होता. पास झाला, सेमीला पास झाला. सेमीला पास झाला. आणि आता इथल्या आपल्या मुंबईच्या शर्ती संपल्यानंतर काय तुमचं नियोजन आहे? बिंजोड होतील ना, कोरेगावला जाणार मग. आणि आता कोरेगावला तर आहेच आणि 4 तारखेला पुणेला आहे, तिथे काय तुम्ही जाण्याचा विचार आहे? थारच्या महिन्यात जाण्याचा. 111 बाईक पण आहे, एक तरी घेऊन यावी. एक बाईक भेटली तरी नक्कीच. दादा तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि नक्कीच थारच्या महिन्यात एक बाईक तुम्ही तेव्हा बच्चा आणि बघूया, बघू जसा असेल तसा चेंज होतो. सो नक्कीच विजय प्राप्त करेल तिथे थारच्या मैदानात.